एक जमाना मातीच्या भांड्यांचाही होता, मात्र मध्यंतरी ही भांडी दैनंदिन वापरातून हद्दपार झाली. मात्र पुन्हा एकदा या भांड्यांना सुगीचे दिवस यायला लागले. कालबाह्य होत असलेल्या मातीच्या भांड्यांना आधुनिक तंत्राची जोड देत मालवण तालुक्यातील शेखर कुडाळकर या युवकानं आपल्या भांड्यांचा जणू ब्रँडच तयार केलाय. कोकणची अस्सल लाल माती आणि जोडीला कर्नाटक वाराणसीमधील चिवट मातीचा वापर करत शेखरनं ही किमया साधली आहे. जवळजवळ 50 अधिक विविध प्रकारच्या भांड्यांची निर्मिती शेखरनं स्थानिकांच्या मदतीनं केली. गेल्या 2 वर्षांपासून हे काम शेखर करतोय. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेल्या मातीच्या भांड्यांना इतर गावातून मागणी वाढू लागली. अल्पावधीतच या व्यवसायानं चांगला जम बसवलाय. एका छोट्या खोलीत सुरू केलेला हा उद्योग आता बऱ्यापैकी विस्तारलाय. तसेच यातून रोजगार निर्मिती झाल्याचा आनंद असल्याचं शेखरनं सांगितलं. नमस्कार, माझं नाव शेखर कुडाळकर आहे. मी मालवण तालुक्यामध्ये कट्टा गुरामोड गावातला रहिवासी आहे, जिल्हा सिंधुदुर्ग. आम्ही हे बघा, इथे चिकट माती आहे काळ्या कलरची, ही एक माती. दुसरी ही पिवळ्या कलरची माती आहे आणि तिसरी लाल कलरची माती आहे. हे तिन्ही मात्या मिक्स करून आम्ही असा चिकट माती तयार करतो आणि चिकट माती तयार झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर ती भांडी बनवतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.